अरुणा न्यूज, निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ। आवाज येतो सगळ्यांना? शेवटच्या खुर्चीला आवाज येतोय का? आज आपण या ठिकाणी स्वर स्पर्श फाउंडेशनचा पहिला वर्धापनदिन कार्यक्रम आणि महिला दिन, जागतिक महिला दिन या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या माझ्या सगळ्या रडर आलेली सख्या आणि मैत्रिणींनी, तसेच स्टेज उपस्थित असलेले सगळ्या मान्यवरांना सर्वप्रथम माझा नमस्कार। उपस्थित असलेल्या सगळ्या महिलांना पहिला माझा प्रश्न असा आहे, वाईट मानून घेऊ नका, डिपार्टमेंट पोलिसांचा आहे म्हणून विचारते, घरांमधून येताना किंवा सकाळी उठल्या आपल्या सासूला किंवा आपल्या सुनेला महिला दिनाच्या शुभेच्छा असं किती महिलांनी म्हटलं? हात वर करा। मोजून 4 ते 5 हात वरती आलेले आहे, बरोबर आहे। आज आपण 21व्या शतकाच्या उंबरठ्यावरती उभे आहोत, मान्य का सगळ्यांना? पण मनामध्ये अजूनही सासू सुनेचा असलेला दुश्वास किंवा इगो म्हणा की मला म्हटली नाही, मी तिला कशाला म्हणतो, बरोबर आहे का? मैत्रिणीला सकाळी रात्री 12 वाजल्यापासून फोन कर, एका रात्री साधन असेल, इकडून तिकडून यायचं, काय आलंय का बघायचं, इकडून तिकडून यायचं, फोटो फक्त त्या मोबाईल वरती असतात आणि स्टेटस, हिनं काय स्टेटस ठेवले, किती काय स्टेटस ठेवले, महिला दिनाचं काय ठेवले, वर्षभरामध्ये काढलेले सगळे फोटो म्हटलं तरी त्या स्टेटस महिलांचे असतील, बरोबर आहे का? ह्या मैत्रिणी बरोबर काढलाय, त्या मैत्रिणी बरोबर काढलेला आहे, पण सकाळी उठून माझ्या सासूला किंवा माझ्या सुनेला मी काही महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या नाही, मग महिला अजून सबला म्हणायची का आपला म्हणायची तुम्ही ठरवा। महिला सशक्तीकरण करण्याच्या गोष्टी आपण करतो, महिलांना सबलीकरणाच्या गोष्टी आपण करतो, तर तिची सुरुवात आपल्या घरातूनच नाही आहे का? नाही। स्वातंत्र्य, संविधान, कायदा, हक्क केवढे मोठे मोठे शब्द आहेत ना? संविधान कुणी लिहिलं? कुणी लिहिलं ते तरी माहिती का तुम्हाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले, सावित्रीबाई फुले नाव घेतो आपण, तिनं तुमच्यासाठी अंगावरती शेण झेलं, शेणाच्या गौऱ्या करून तिच्या अंगावरती फेकल्या, तिनं काय कशासाठी झेलं? तर माझी लेख काय झाली पाहिजे, पुढे गेली पाहिजे, शिकली पाहिजे, सवरली पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय विचार मांडले की पुरुषाच्या खांद्याला खांदा लावणार स्त्रीने काय राहिलं पाहिजे, उभं राहिलं पाहिजे, त्यासाठी जेवढे हक्क जेवढे स्वातंत्र्य पुरुषांना दिलेलं आहे तेवढं स्त्रियांना मिळालं पाहिजे, मग तो कायदा ते संविधान ते समान हक्क हे सगळं त्या संविधानाच्या पुस्तकात आपण बंद करून ठेवलेलं आहे, बरोबर आहे। उघड्याचा प्रयत्न जरी केला तरी तिचे हात तिचे पाय पाठीमागं खेचले जातात, तिला घरातनंच तरी कधी सपोर्ट दिला जात नाही, काय आलंय काम करायचंय, कशाला काम करायचंय, घरात बस घरातले काम कर भरपूर येते। एखादा पुरुष असं म्हणतो किंवा एखादी सासू अशी म्हणते, आम्ही आमचं करतोय ना तुझं घरातलं कर, मग स्वातंत्र्य कुठं गेलं? आवाज मोठा करून बोलायचं नाही असं नाही वाक्य घरात, प्रत्येक पुरुषाचं वाक्य असतं माझ्या समोर आवाज मोठा करून बोलायचं नाही, मग स्वातंत्र्य कुठं गेलं? दिवसभर केलेल्या कामाचा कौतुकाचा एक साधा प्रेमाचा शब्द आपल्या महिलांना हवा असतो, तो सुद्धा घरात सासूकडून सुनेकडून मी फक्त सासूला दोष देते असं नाही, 21व्या शतकात आपण आज जगत आहोत, पोलीस स्टेशनला मी काम करत आहे, पूर्ण बाजू मला माहिती, लक्षात ठेवा की आज तुम्ही सासू असता तर उद्या तुम्ही आज जरी तुम्ही सून असता तरी उद्या तुम्ही काय होणार आहात? सासू होणार आहात, कुणाची तरी मुलगी तुमच्या घरात येणार आहे,
ती मुलगी त्या वडिलांच्या घरात 20-21 वर्ष राहून सगळी नाती पोती पाठीमागे ठेवून तुमच्या घरात आलेली असते. तिच्या वडिलांनी लग्नामध्ये नाही म्हटलं तरी 2-2.5 लाखाचा खर्च हा केलेला असतो. तरी सुद्धा सासरच्या लोकांच्या अपेक्षा काय, तुझ्या वडिलांनी काय दिलं? सोनं दिलं नाही, नाणं दिलं नाही, 4 भांडे घेऊन तू आमच्या घरात आलीस. आमची अपेक्षा 22-30 तोळ्यांची होती, काय सांगतो तुझ्या वडिलांनी? अरे पण लक्ष्मीच्या रूपात तुमच्या घरात जी सून आलेली आहे, त्या सुनेकडे तुम्ही जर भौतिक वस्तू म्हणून जर पाहणार असता, मला सांगा, 4 खंडी आणली घरात, सोनं आणलं घरात, 4 चाकी मुलगी घेऊन आली, त्यांना कपाट भांडे घेऊन आले, त्या वस्तू घरात किती कामाच्या असतात? त्या वस्तूंमध्ये जीव असतो? हरामासाच्या बायकोला, हरामाच्या सुनेला तुम्ही घरामध्ये त्रास देत असता, ती तुमच्या घरात सगळी नाती सोडून आलेली असती, ती त्या ठिकाणी विचार करते का? ती तुमच्या घराला ती कुठेतरी आई होते, कुठेतरी सून होते, कुठेतरी नणंद असते, कुठेतरी जाव असते, कुठेतरी बायको असते, कुठेतरी भावजय असते, या सगळ्या नात्या ती सांभाळत असते. पण एवढं करून सुद्धा तिचं कौतुक त्या ठिकाणी होत नाही. आणि मग काय सांगायचा, त्रास सहन करून करून एखादी स्त्री किती सहन करू शकेल? जास्तीत जास्त 1 वर्ष 2 वर्ष. मग तिला वाट कुठे करावी लागते? पोलीस स्टेशन किंवा कोर्टाची. ही वेळ थोडं अंतर तिच्यावरती आपणच आणतो. मग विचार करा तुम्ही, किंवा बाकीच्या आजूबाजूच्या वस्तू पण पाहिल्या, गोष्टी पाहिल्या असतील. जर एखाद्या घरामध्ये कोर्ट केस चालू असेल, बरोबर आहे, त्या सुनेनं हुंड्यासाठी मागणी केली किंवा 498 जर कोर्टामध्ये केस दाखल केली, तर त्या संपूर्ण कुटुंबाची त्या ठिकाणी काय होते, वाताहात होते, समाजामध्ये चर्चा तर होतच असते. म्हणजे घरची लक्ष्मी जर तुम्ही नाकारली, बाहेर काढली, तर त्याबरोबर तुमच्या घराचं ऐश्वर त्या ठिकाणी निघून जात असत. समाजामध्ये तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहत नाही. आणि मग कोर्टाच्या फेऱ्या पूर्ण करता करता किती वर्ष निघून जातात? 4-5 वर्ष आरामात निघून जातात. पण आलेल्या जर लक्ष्मीला जर तुम्ही व्यवस्थित पहिल्या दिवसापासून जर हाताळलं, तर म्हातारपणामध्ये तीच लक्ष्मी तुमच्या कामाला येणार आहे. तुम्हाला जर आलेल्या सोनला जर तुम्ही पहिल्या दिवसापासून मुलीसारखं वागावलं, तर म्हातारपणात तीच मुलगी तुम्हाला काम करणार आहे. मग आत्ताच्या घडीला सुना सासऱ्यांची खंत अशी असते की सून माझ्याकडे बघत नाही. वयाची 60 ओलांडली की हातपाय काम करायचे बंद होतात, होतात का? आणि मग अशा वेळेला इच्छा अशी असते की कुठेतरी आयतर दाट आणि पाण्याचा ग्लास आणून द्यावा. पण ज्या वेळेला ती सून घरात आलेली असती, त्यावेळेला तुम्ही तिचं गोड कौतुक केलेलं नसतं. त्यामुळे वयाच्या 60 नंतर तुम्ही तिच्याकडनं किती अपेक्षा ठेवायची हा विचार करा. आणि हे 21व्या शब्दात गरजेचं आहे, कारण आताच्या पिढीला प्रत्येक घरात 1 मुलगा किंवा जास्तीत जास्त 2 मुले आहेत. कुटुंब छोटं झालेलं आहे, प्रत्येकाचा 1च मुलगा आहे. एकुलता 1 असतो किंवा 2 असतो. 2 मुलं असतील तर तिथं वाटण्या होतात. मग आई बाबाच्या पण वाटण्या आमच्या घरीला होतात. तू सांभाळणार, मी सांभाळणार, होतात का? मी माझ्या मनाचं काही बोलत नाही, जे समाजात काय काय घडतंय ते मी तुम्हाला सांगते. मग ह्याच्यासाठीच सुवर्ण स्पर्श फाउंडेशन, शबाना भट्टा मॅडम आणि त्यांचा जो स्टाफ आहे, त्यांनी ह्या गरजू महिलांसाठी जे वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस केलेले आहेत. की का करायची वेळ आली, जर तुम्हाला कुटुंबामधून जर सपोर्ट मिळत नसेल, तर अशा वेळेला तुमच्या स्वतःच उपजीविकेचं साधन तुम्हाला काय करायचंय, उपलब्ध करायचं आहे. त्यांनी एक वाक्य दिलं, नारी तू खेळ भरारी मागे वळून पाहू नकोस. पण किती दिवस तुम्ही या सगळ्यात अडकणार आहे? सासू अशी म्हणली, सून अशी म्हणली, जाव अशी म्हणली, बाहेर पडा, बाहेर पडा, स्वतःच्या पायावर हिमतीने खंबीरपणे उभे राहा. उद्या जर तुम्ही 4 पैसे घरात कमवून आणले, तर तेच तुमचं काय करणार आहे, गोड कौतुक करणार आहे. त्यासाठी सुवर्ण फाउंडेशन गेली वर्षभरापासून मॅडम म्हणत आहे,
पुष्पांजली मोरे यांनी 2 वर्षांमध्ये 10
याकडे थांबल्यास नाही. त्यांनी समाजातल्या सगळ्या रणरागिणींसाठी किंवा कोरोना काळामध्ये मदतीसाठी त्यांनी आपलं घर सोडलं होतं. आता या ठिकाणी तुमच्यामध्ये उपस्थित राहिलेले आहेत, त्यांच्या त्या ठिकाणी आपण नंतर यथोचित सत्कार पण देणार आहोत. पण म्हणजे सांगायचा उद्देश हाच आहे की तुम्ही महिलांना काही समजू नका, आपला समजू नका. या ठिकाणी एक वाक्य साठवतं की वार नाही तलवार आहे, स्त्री संशयाची ही धार आहे, स्त्री ही अबला नाही तर ती धनकर ती अंगार आहे. बरोबर आहे. लक्ष्मी लक्ष्मी तुम्ही म्हणता, लक्ष्मीला अष्टभुजधारी म्हणता, वेगवेगळ्या प्रकारची व्रत वैकल्य तुम्ही करता करता ना. झी टीव्ही वरच्या किंवा कलर्स मराठी सगळ्या सिरियल्स इथे बघता बघता ना. 7 वाजल्यापासून ते सुरू होत, रिमोट आला घ्यायचं आणि बसायचं. तर तुम्ही जे सिरियल्स बघताय त्याच्यात पॉझिटिव्ह एनर्जी किती मिळते तुम्हाला? पॉझिटिव्ह एनर्जी काय आहे का कोण सांगेल आहे? जे दाखवलं जातं ते सगळं नकारार्थी दाखवलं जातं. सासूचा असण्याचा धंदेचा कशा प्रकारे वेगवेगळ्या मार्गाने षडयंत्र करून तिला पाठीमागे खेचायचं आणि ह्याच्यामध्ये आपण आपला संध्याकाळचा बहुमूल्य वेळ वाया घालवतो. 7 वाजल्यापासून रात्री 10:30 वाजेपर्यंत आपला 3-3.5 तासाचा बहुमूल्य वेळ आपण त्या ठिकाणी बघा. एंटरटेनमेंट आहे, मनोरंजन आहे, मी नाही म्हणत नाही, पण त्याच्यातनं काहीतरी सकारात्मक मिळेल असं बघा. त्याच्यात तुमच्या कुटुंबाला काहीतरी उपयोग होईल असं बघा. तिथे जर काही लेडीज उपस्थित असतील, महिला उपस्थित असतील, तर त्यांना असं सांगेल, सॉरी मुली उपस्थित असतील, तर त्यांना माझं सांगणं येत आहे की आतापासून स्वतःच्या पायावरती उभे राहा. आम्ही लहान असताना किंवा FIS व्हायला असताना माझ्या वडिलांनी एक वाक्य मला सांगितलेलं होतं. मी शिक्षिका होईल ठरवलेलं होत, शिक्षिका होऊन सगळ्याला कार्य करायचं किंवा विद्यार्थ्यांना शिकवायचं. माझे वडील त्यावेळेला मला म्हणाले होते की तालुका लेव्हलला बघितलंस तर तहसीलदार हा एकच असतो, फौजदार घेतला तर तोही एकच असतो, जिल्हा लेव्हलला बघितलंस तर कलेक्टर सुद्धा. सशक्तीकरण मलाही मान्य आहे, गरजेचं आहे, त्याशिवाय स्त्री सबला होणार नाही. पण सुरुवात आपल्या घरातून करा एवढंच मी या ठिकाणी सांगेन. कोरोनाच्या काळातल्या ज्या सगळ्या आशा वर्कर्स असतील त्या सगळ्यांना किंवा नर्स असतील, डॉक्टर्स असतील, या सगळ्यांना मी पुन्हा एकदा सलाम करते. आणि महिला दिनानिमित्त ज्या माझ्या सगळ्या काही महिला जमलेल्या आहेत त्या सगळ्यांना एकच सांगते की बाहेर पडा, स्वतःच्या पायावरती उभे राहा. जे काही संकट असतील त्याच्यावरती मात केली त्याच्यातून पर्याय हा नक्की निघत असतो. आणि तुम्ही आम्ही किंवा सुवर्ण फाउंडेशन पाठीमागे उभेच आहे. त्यामुळे मी आता तुमच्या सगळ्यांची रजा घेते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. सचिन मॅडमनी अतिशय परखड भाषेत पण शाही वस्तुस्थिती अगदी योग्य प्रकारे नमूद केली आणि महत्वाचा प्रश्न मॅडमने उपस्थित केला. बरोबर जागतिक महिला निमित्त सासू आणि सुनील आपली शुभेच्छा दिलेल्या धनकरुणा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पाहत रहा धनकरुणा न्यूज चॅनल. धनकरुणा न्यूज, निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ.